नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस पी पी यू विद्यापीठाचा खूप मोठा निर्णय आणि विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी बातमी तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये संपूर्ण न्यूज आपल्याला मी सांगणार आहे त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनलला आत्ताच निशुल्क सबस्क्राईब करा राज्यातील काही विद्यापीठांनी ऑफलाईन परीक्षा पण बहुपर्यायी पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऑफलाईन परीक्षा एम सी क्यू पद्धतीने घ्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून जोर धरू लागली आहे त्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने होणार असून त्यात परीक्षा पद्धतीत कोणतीही बदल करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे प्रभारी कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत परीक्षाविषयी विद्यापीठाची भूमिका स्पष्ट केली विद्यापीठाने यापूर्वीच ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे मात्र ही परीक्षा एम सी क्यू पद्धतीने घेण्यात येणार आहे त्यावर मात्र डॉक्टर काळे यांनी परीक्षा पद्धतीत कोणताच बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार परीक्षा होतील असेही ते म्हणाले विद्यापीठाच्या परीक्षा वीस पासून सुरू होत आहे तसेच त्याचे वेळापत्रक तीन चार दिवसात प्रसिद्ध होणार आहे अशा परिस्थितीत ऑफलाईन परीक्षा एम सी क्यू पद्धतीने घेण्याची चर्चा होत आहे असा कोणताही निर्णय झाला तरी ऐन परीक्षांच्या कालावधीत परीक्षा पद्धतीत बदल करणे अशक्य आहे त्यामुळे आता प्रचलित पद्धतीने लेखी परीक्षा होतील अशी माहिती व्यवस्थापन परिषद सदस्य संजय चाकणी यांनी दिली दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे अशा परिस्थितीत दहावी बारावीच्या परीक्षाही ऑफलाईन झाल्या आहेत मात्र विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात येत आहे मात्र या परीक्षेतही परीक्षा पद्धतीत बदल करण्याची विद्यार्थ्यांची मागणी कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे एस पी पी यूच्या परीक्षा पद्धतीत कोणताही बदल होणार नाही असे कुलगुरूंनी सांगितले